जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुणी येथे एका तरुणावर 3 ते 4 जणांनी चाकू आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून रक्तबंबाळ करून तेथून पळ काढल्याची घटना सोमवारी रात्री घडली। दरम्यान गंभीर जखमी तरुणाला जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेंदुणी येथील दत्तनगरात रात्री अक्षय वसंत गुजर हा तरुण व्यायाम करून घरी परतत होता। पारस मंगल कार्यालयासमोर अचानक काही जणांनी त्याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्याच्या पोटात चाकू खुपसला तर हातापायावर जखमा करून तसेच लाठ्याकाठ्यांनी तरुणाला मारहाण करून ते सर्व पळून गेले। दरम्यान अक्षय गुजर या तरुणाला एका दुचाकीने पोलीस ठाण्यात पोहोचवले। त्यानंतर तेथून आणखीन दोघांनी तात्काळ गुजर याला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले। तेथे प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेने अक्षय गुजर याला उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।